आणि त्या जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये पाहूयात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी. रशियाला क्षेपणास्त्र निर्मितीसाठी आवश्यक साहित्य न देण्याचं आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा जागतिक समुदायाला केलंय. कॅलिब्रे क्षेपणास्त्रांसाठी लागणारे घटक आणि देशांमधून रशियाला पुरवले गेल्याचं झेलेन्स्कींनी रात्रीच्या व्हिडिओ संबोधनात सांगितलं. याच क्षेपणास्त्रांचा वापर ओडेसामधल्या हल्ल्यासाठी करण्यात आला होता. युक्रेनच्या नाटो सदस्यत्वासाठीच्या प्रयत्नांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी पोलंडचे आभार मानले. 4 जूनपासून सुमारे 7,500 युक्रेनियन सैनिक मारले गेलेत किंवा जखमी झाल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं बुधवारी केला. यात मुख्य युद्धरेषेवरती रशियाच्या हल्ल्यात मारले गेलेल्या किंवा जखमी झालेल्यांचा समावेश नाही असं प्रवक्ते इगोर कोनाशेंकोव यांनी सांगितलं. रशियाच्या सैन्यानं मंगळवारी रात्री युक्रेनचं सशस्त्र दल आणि परदेशी भाडोत्री सैनिक असलेल्या साठ्याच्या ठिकाणी तसंच दारुगोळा आणि शस्त्र आणि लष्करी उपकरणं यांच्या गोदामांवरती समुद्र आणि हवाई आधारित लांब पल्ल्याच्या अचूक शस्त्रांसह हल्ले सुरू केल्याचं कोनाशेंकोव यांनी सांगितलं. गुरुवारी पहाटे रशियाची हवाई हल्ले करणारी लढाऊ विमानांनी खेरसनवरती मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले केले. रशियाच्या हवाई दलातर्फे करण्यात आलेला हल्ला युक्रेनच्या खेरसन शहराच्या मध्यभागी करण्यात आलेला पहिला हवाई हल्ला होता. गेल्या काही दिवसात रशियाचे खेरसनवरचे हल्ले वाढलेत. ओडेसा आणि मायकोलाव या शहरांमध्ये सुद्धा तसंच पूरग्रस्त निपर नदीच्या किनारी असलेल्या फ्रंटलाईन शहरावरती सुद्धा हवाई हल्ले करण्यात आले. किवच्या प्रतिष्ठित चौकात नष्ट आणि जप्त केलेली रशियन क्षेपणास्त्र ड्रोन चिलखती वाहनं आणि इतर लष्करी उपकरणांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. गुरुवारी सेंट मायकल कॅथेड्रलच्या पुढील चौकात T-72 आणि T-90 टँक्सह विशाल लष्करी वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रक नेण्यात आले. त्याचसोबत रशियन सैन्यानं वापरलेले बॅलिस्टिक आणि क्रूज क्षेपणास्त्र देखील ठेवण्यात आली आहेत. प्रदर्शनात हायस्पीड किंजल, समुद्रातून प्रक्षेपित कॅलिब्रे आणि हवेतून प्रक्षेपित K-101 क्रूज क्षेपणास्त्रांचे सुद्धा अवशेष ठेवण्यात आलेत. औपचारिकपणे सुरू होणाऱ्या या प्रदर्शनात रशियन दळणवळण उपकरणं, विविध प्रकारची शस्त्र, दारुगोळ्याचे नमुने आणि रशियन लष्करी उपकरणाच्या विविध वस्तूंचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि सेनेगलचे मॅकी सॅल तसंच वरिष्ठ आफ्रिकन दूतांनी शुक्रवारी या युक्रेनचं शहर बुचालावाला भेट दिली. युक्रेनमध्ये झालेल्या प्रचंड विध्वंसाचे टिपलेल्या फोटोंचं प्रदर्शन त्यांनी पाहिलं. किवच्या वायव्य सरहद्दीवरील शहरामध्ये शेकडो नागरिकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं होतं. आफ्रिकन नेत्यांनी सेंट अँड्र्यू चर्च बाहेरील एका छोट्या स्मारकावरती या बळींच्या स्मरणार्थ मेणबत्त्या लावल्या. युक्रेन रशिया किंवा जागतिक स्तरावरती कुठेही अस्थिरता असते, त्यामुळे आपण माणुसकी जपणं गरजेचं आहे. विकासाला चालना देण्यासाठी आपण सर्वांनी शांतता, सुरक्षा आणि स्थिरता यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मत झांबियाचे अध्यक्ष हकाइंडे हिचिलेमा यांनी व्यक्त केलं. आणि कोमोरोसचे अझाली असौमानी आणि इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मडबोली यांच्यासह आफ्रिकन नेते युक्रेन आणि रशियाच्या राजनैतिक मिशनचा एक भाग म्हणून युक्रेनच्या भेटीवरती आहेत. आफ्रिकेला अत्यंत आवश्यक असलेल्या रशियन खताची युक्रेनची बंदरं आणि निशस्त्रीकरण केलेल्या ब्लॅक सी कॉरिडॉरद्वारे निर्यात करण्याचा प्रयत्न केले जात आहे. 2022 याहिदनेचे जवळजवळ 400 रहिवाशांना शाळेच्या तळघरात ठेवण्यात आलं होतं आणि या कठीण काळात जे जिवंत राहू शकले नाही त्यांचं स्मरण करण्यात आलं. मार्चच्या शेवटी रशियन लोकांनी गाव सोडलं हे एक दुःस्वप्न होतं असं वर्णन शाळेचे केअरटेकर इवान पोल्युव यांनी केलं. मुलांसाठी आणि नातवंडांसाठी फारच भीतीदायक होतं. 360 जास्त जणांना शाळेच्या तळघरात ठेवलं गेलं आणि रशियन लोकांनी युक्रेनच्या सैन्याविरुद्ध मानवी ढाल म्हणून त्यांना वापरलं असा आरोप चेर्निहाईवचे वकील सेव्हरिल क्रुपो यांनी केलाय. रशियाच्या आक्रमणाचा उत्तर युक्रेनमधल्या याहिदने गावाला मोठा फटका बसलाय. संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीने युक्रेनमधल्या खेरसन प्रदेशात मदत पोहोचवण्यासाठी बोटी तैनात केल्या. काकोकवा धरण दुर्घटनेमुळे इथे मोठा परिणाम जाणवतोय. युक्रेनमधील मानवतावादी व्यवहारांच्या समन्वयासाठी युएन कार्यालयाचे प्रवक्ते सॅवियानो अबेरू यांची नियुक्ती करण्यात आली. युनिसेफ आणि वर्ल्ड फूड प्रोग्राम यांच्या सहकाऱ्यांसोबत ते इथे आले आणि पूरबाधितांसाठी पाणी आणि अन्नपदार्थ घेऊन आल्याचं त्यांनी सांगितलं. 500 कुटुंबांना या पुराचा फटका बसलाय. युनिसेफ पहिल्या दिवसापासून धरणबाधितांना मदत करत असल्याचं युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड अर्थात युनिसेफमधील अँड्रे कॅलोमाटे यांनी सांगितलंय. आम्ही आरोग्य संरक्षण कर्मचाऱ्यांसह मोबाईल टीम्स तैनात केल्या आहेत आणि सुरक्षित पाण्याच्या संदर्भात मदत करत असल्याचं त्यांनी म्हटलं.
रशियाने बेलारूसमध्ये सामरिक अण्वस्त्र तैनात केल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं. पुतिन शुक्रवारी सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरममध्ये बोलत होते. रशियन सैन्य किवच्या मध्यभागी कोणती इमारत नष्ट करण्यास सक्षम होते, परंतु अनेक कारणांमुळे तसं केलं नसल्याची प्रतिक्रिया पुतिन यांनी दिली. युक्रेनमधील लष्करी मोहिमेवरती पुतिन यांनी भाष्य केलं. युक्रेनला वितरित करण्यात आलेल्या जड चिलखती वाहनापैकी 30% नष्ट झाल्याचा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला. सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरममध्ये ते बोलत होते. लेपर्ड रणगाडे नष्ट केले जात आहेत आणि यापुढे F-16 ही विमानं सुद्धा अशीच जळणार आहेत, असंही ते म्हणाले. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचा डॉलरमधील साठा वर्षानुवर्ष कमी होत चालल्याचं, त्यासोबत अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या काळात रशियावरती अनेक निर्बंध लादण्यात आले होते आणि जे युक्रेन आणि पाश्चिमात्य राजधान्या दोघांनी दुर्दैवानं नाकारले, असं त्यांनी नमूद केलं. रशियातील एका न्यायालयानं तुरुंगात असलेले विरोधी पक्षनेते अलेक्सी नॅबलनी यांच्या साथीदाराला अतिरेकी आरोपांवरती दोषी ठरवलं आणि तिला 7.5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. बोश्कर सोसान या रशियन प्रदेशात लिलिया चॅनशेवा नवलनीच्या कार्यालयाची प्रमुख होती आणि तिला अतिरेकी कॉल करणं, एक अतिरेकी गट तयार करणं आणि अधिकारांचं उल्लंघन करणारी संघटना स्थापन करणं याकरता दोषी ठरवण्यात आलंय. तुरुंगवासाच्या शिक्षेव्यतिरिक्त चॅनशेवाला 4,00,000 रुबल म्हणजेच सुमारे $4,700 दंड ठोठावण्यात आलाय. लेबनॉनमधल्या बेरूतमध्ये ठेवीदारांनी पैसे परत करण्याच्या मागणीसाठी बँकांवरती धडक दिली. ठेवीदारांनी गुरुवारी बेरूतमधल्या रस्त्यांवरती एका बँकेतून बँकेत टायर जाळत आणि खिडक्या फोडल्या. डिपॉझिटर्स आउटक्राय या ठेवीदारांच्या गटानं आंदोलन आयोजित केलं होतं आणि गेल्या वर्षी सुद्धा लेबनॉनमधल्या ठेवीदारांनी याच मागणीसाठी देशभरातल्या अनेक बँका फोडल्या होत्या. 3 ते 4 जण असले तरी आम्ही आमचा हक्क सोडणार नाही. बँकांनी हा संदेश समजून घ्यायला हवा. आम्ही त्यांच्या घरी आणि त्यांच्या बँकांमध्ये जाऊ, आमचे पैसे रोखून धरलेले असताना बँकांना काम करण्याची परवानगी नाही, असं आंदोलक इब्राहिम अब्दुल्ला यांनी स्पष्ट केलं. लेबनीज पाऊंडनं US डॉलरच्या तुलनेत 90% मूल्य गमावलंय, त्यामुळे देशभरातील लाखो नागरिकांना वाढलेल्या किमतीचा सामना करणं कठीण झालंय. चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग आणि युनायटेड स्टेट्सचे सेक्रेटरी अँटनी ब्लिंकन यांनी अमेरिकेचे अधिकारी चीनला भेट देण्यापूर्वी दूरध्वनीवरून संवाद साधला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी या कॉलची पुष्टी केली आणि म्हटलं की किन यांनी युनायटेड स्टेट्सला तैवानच्या स्वराज्याचा मुद्दा, चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणं थांबवा आणि चीनचं नुकसान करणं थांबवा यासारख्या चीनच्या मुख्य चिंतेचा आदर करण्याचं आवाहन केलं. शेकडो कॅडेट्ससह चिनी नौदलाच्या प्रशिक्षण जहाजानं फिलिपिन्समध्ये बंदर कॉल केला. 4 देशांच्या सदिच्छा दौऱ्याचा हा अंतिम मुक्काम होता. कॅडेट्स मनिलामध्ये आल्यावर क्यूई जिवांगच्या डेकवरती लक्ष वेधून उभे राहिले आणि फिलिपिनो चिनी समुदायानं ध्वज फडकावून त्यांचं स्वागत केलं. फिलिपिन्सला चिनी नौदलाच्या जहाजाची एक दुर्मिळ भेट होती आणि ज्यांचं फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार युनायटेड स्टेट्सशी संबंध मजबूत करते आणि अधिक संयुक्त लष्करी सराव करते असं सांगण्यात आलंय. युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेन आणि चिलीचे अध्यक्ष गॅब्रियल बोरिक यांनी युरोपला स्वच्छ ऊर्जा स्रोत पुरवण्यासाठी दक्षिण अमेरिकन देशात उत्पादित ग्रीन हायड्रोजन वापरण्याचा युरोपियन स्वारस्यावरती चर्चा केली. रशियाने युक्रेनवरती आक्रमण केल्यानंतर गॅस पुरवठा बंद केल्यावर युरोपियन युनियन समविचारी विश्वसनीय भागीदारी यासोबतच सोर्सिंगमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं वॉन डेर लेन यांनी सांगितलं. युरोपियन युनियननं स्वच्छ ऊर्जेमध्ये सुमारे 5,000 दशलक्ष युरो गुंतवणूक केली आहे. उत्तर कोरिया नेत्यांच्या पूर्व किनारपट्टीवरती कमी पल्ल्याच्या 2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर अमेरिकेनं उत्तर कोरियावरती जोरदार टीका केली. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या सैन्यानं कोरियाच्या समुद्र किनाऱ्यावरती केलेले युद्धसराव किंवा हे युद्धसराव शिबिर संपल्यानंतर 2 क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली असं कळतंय. मे महिन्याच्या उत्तरार्धात आपला पहिला गुप्तचर उपग्रह कक्षेत स्थापित करण्यात अयशस्वी झाल्यानंतर उत्तर कोरियाचं हे पहिलं क्षेपणास्त्र चाचणी प्रक्षेपण आहे. दरम्यान हे प्रक्षेपण संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अनेक ठरावांचं स्पष्ट उल्लंघन आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं म्हटलंय. नायजेरियाचे अध्यक्ष बोला टिनुबू यांनी पेट्रोलच्या किमती कमी करण्यास मदत करणारं सरकारी अनुदान रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नायजेरियातील व्यवसाय अडचणीत आलेत. परिणामी संपूर्ण पश्चिम आफ्रिकन राष्ट्रांमध्ये पेट्रोलियम पदार्थांवरचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय. 29 मे रोजी सबसिडी हटवल्याचा परिणाम लघु उद्योजकांवरती झालाय आणि व्यावसायिकांनी आपापल्या मालाच्या किमती तातडीनं वाढवण्याचा निर्णय घेतलाय. याचा थेट फटका सामान्य ग्राहकांना बसतोय.
एप्रिल 2018 मध्ये फिलाडेल्फियाच्या एका स्टोअर मॅनेजरनं कॉफी शॉपमध्ये काहीही ऑर्डर न करता बसलेल्या दोन कृष्णवर्णीय ग्राहकांवरती कारवाई करण्यासाठी पोलिसांना बोलावलं. या प्रकरणात न्यायालयानं आरोप महत्वपूर्ण निकाल दिलाय. न्यायालयानं स्टारबक्स नावाच्या हॉटेलच्या व्यवस्थापकावरती कारवाई करण्यात आली पण ती चुकीची असल्याचं आता समोर आलंय. या सगळ्या प्रकरणात हॉटेलच्या व्यवस्थापकाला दिलासा देण्यात आलाय. जर्मन संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांनी नाटोचे प्रमुख म्हणून जेम्स स्टोलनबर्ग यांना मुदतवाढ हवी असल्याचं सांगितलं. ब्रुसेल्समध्ये पत्रकारांशी बोलताना पिस्टोरियस यांनी स्पष्ट केलं की नाटो नेत्याशिवाय राहू शकत नाही. तर युक्रेन नाटोमध्ये सामील होण्याबद्दल विचारलं असता पिस्टोरियस म्हणाले की ते सामील होतील असं वचन होतं परंतु युद्ध चालू असताना तसं होणार नाही. किएव्हनं रशियन आक्रमणाविरुद्धची लढाई सुरू ठेवल्यानं अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी पुन्हा युक्रेनला पाठिंबा देण्यावरती भर दिलाय. ऑस्टिन यांनी ब्रुसेल्समध्ये पत्रकारांना सांगितलं की युक्रेनची लढाई काही सोपी गोष्ट नाही. आम्ही युक्रेनच्या पाठीशी उभे राहू आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील युक्रेन संपर्क गटाच्या नाटो मुख्यालयात एका वेगळ्या बैठकीत मंत्र्यांचा सहभाग होता. कोसोवाच्या पंतप्रधानांनी म्हटलं की आता सीमा सुरक्षा कडक केली जाईल. तीन सीमा पोलीस अधिकाऱ्यांचं काय झालं याचं अधिकृत स्पष्टीकरण न दिल्याबद्दल पंतप्रधान अल्विन कुर्ती यांनी नाटोच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय शांतता सैनिकांवरती टीका केली. कुर्ती यांनी म्हटलं की त्यांचं कोसोवाच्या हद्दीत अपहरण करण्यात आलं तर बेलग्रेड यांनी सांगितलं की त्यांना सर्बियन प्रदेशात अटक करण्यात आली. कोसोवाच्या सर्वोच्च सुरक्षा परिषदेच्या बैठकीनंतर कुर्ती म्हणाले की सीमा तपासणी वाढेल आणि सर्बियाकडून वाहतूक मर्यादित होईल. या घटनेमुळे सर्बिया आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रांतामध्ये तणाव वाढलाय. बेलग्रेड यांनी कोसोवोच्या 2008 स्वातंत्र्याच्या घोषणेला मान्यता देण्यास नकार दिल्यामुळे सर्बिया आणि त्याचा पूर्वीचा प्रांत कोसोवो यांच्यामध्ये अनेक दशकांपासून मतभेद आहेत. ग्रीसचे विरोधी पक्षनेते अलेक्सिस सिप्रास यांनी ग्रीक शहरातील कलामाता इथे बोट दुर्घटनेत बचावलेल्यांची भेट घेतली. दक्षिण ग्रीसमधील समुद्री आपत्तीतून वाचलेल्यांसाठी मोठी शोधमोहीम सुरू असताना बचाव कर्मचाऱ्यांनी स्थलांतरितांचे मृतदेह रेफ्रिजरेटर ट्रकमध्ये ठेवले आणि त्यासोबत शेकडो लोक अजूनही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जाते. लिबियाहून इटलीला जाण्यासाठी निघालेल्या स्थलांतरितांनी भरलेली मासेमारी बोट एक दिवसापूर्वी ग्रीक किनाऱ्याजवळ खोल पाण्यामध्ये बुडल्यामुळे 78 मृतदेह सापडले आणि बचावकर्त्यांनी 104 प्रवाशांना वाचवलं परंतु शेकडो लोक डेकच्या खाली अडकल्याची शक्यता आहे. काही जहाज आणि तीन विमानांचा समावेश असलेल्या एका मोठ्या शोध आणि बचाव मोहिमेत सुरुवातीच्या टप्प्यापासून 104 लोकांना जिवंत वाचवलं मात्र त्यानंतर कुणीही वाचलेलं आढळलं नाही. रात्रीच्या वेळी गर्दीचा ट्रॉलर उलटला आणि लोक समुद्रात सुमारे 75 किलोमीटर खोल पाण्यामध्ये बुडले तेव्हा अनेक महिला आणि मुलांसह शेकडो लोक डेकच्या खाली अडकले असावेत अशी भीती अधिकाऱ्यांना वाटते आणि याची पुष्टी झाल्यास ही मध्य भूमध्य समुद्रातील सर्वात वाईट घटनांपैकी एक असेल. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि मालदीवचे परराष्ट्र मंत्री अहमद खलील यांची भेट झाली. चीन आणि अमेरिकेच्या इतर प्रतिस्पर्ध्यांनी हिंद महासागरातील बेटांवरती प्रवेश केल्यामुळे अमेरिकेनं इंडो पॅसिफिक राष्ट्रांमध्ये दूतावास उघडण्याच्या हालचाली सुरू केल्या. अमेरिकेनं 27 वर्षांनंतर सेशेल्समध्ये आपला दूतावास पुन्हा उघडला आणि मालदीव्समध्ये दूतावास बांधण्याचं काम सुरू आहे. सोलोमन बेटं टोंगा आणि किरीबाटीसह इतर ठिकाणीही दूतावास उघडण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. पलाऊच्या अध्यक्षांनी म्हटलं की देशाला त्यांच्या सागरी भागातील चीनी जहाजांकडून कारवाई रोखण्यासाठी अमेरिकेच्या मदतीची आवश्यकता आहे आणि पॅसिफिक बेटाच्या तैवानशी झालेल्या राजनैतिक संबंधांचा त्यांनी पुनरुच्चार केला. टोकियोमधील पत्रकार परिषदेत पलाऊचे अध्यक्ष सुरंगेल व्हिप्स ज्युनियर यांनी चीनी बोटींनी देशाच्या पाण्यात प्रवेश केल्याच्या आणि सर्वेक्षण क्रियाकल्प केल्याच्या घटनांबद्दल वक्तव्य केलं. अध्यक्षांनी पलाऊच्या तैवानसोबतच्या राजनैतिक संबंधांवरती सुद्धा भर दिला. वेस्ट बँकमध्ये इस्रायली सैन्यानं ठार केलेल्या 20 व्यक्तीवरती अंत्यसंस्कार करण्यात आले. शेकडो पॅलेस्टिनी नागरिक यावेळी उपस्थित होते. नाबलस शहरात इस्रायली सैन्य आणि पॅलेस्टिनी यांच्यात वारंवार संघर्ष सुरू आहे. या दरम्यान खालील हयाया अनिस्टच्या डोक्यात गोळी झाडण्यात आल्याचं पॅलेस्टिनच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. इस्रायलींविरुद्ध पॅलेस्टिनी हल्ल्यांमध्ये यावर्षी 20 लोक मारले गेलेत. आणि कॅन्सस सिटीमधल्या पायोनियर पॅलेटच्या गोदामाला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत होते. यावेळी 3 जवान कोर पडले. त्यावेळी तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या आणखी 7 जवानांवरती घटनास्थळी उपचार करण्यात आले असं कॅन्सस सिटी अग्निशमन विभागाचे प्रवक्ते जेसन स्प्रेटझर यांनी सांगितलं. आग कशामुळे लागली याचा शोध घेतला जातोय.
इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया. तुम्ही पाहत राहा न्यूज एडी लोकमत. ब्रेकनंतर स्वागत पुन्हा पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी. टेक्सासच्या पेरिटनच्या उत्तरेकडे गुरुवारी आलेल्या चक्रीवादळामुळे शेकडो घरं उद्ध्वस्त झाली आणि वीज पुरवठा खंडित झाला. 8,000 लोकसंख्या असलेल्या शहरात वाहनं आणि इमारतींवरती फेकली गेली आणि त्यामुळे वीज आणि मोबाईल सेवा खंडित झाली. यात 3 जणांचा मृत्यू तर 100 अधिक जखमींची नोंद झाली. टेक्सासमध्ये 3 आणि फ्लोरिडा आणि मिसिसिपीमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली असून 115 जण जखमी नागरिकांवरती पेरिटन इथल्या ऑचल्ट्री जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला टेक्सास ते जॉर्जियापर्यंत आलेल्या या शक्तिशाली वादळामुळे झाडं कोसळली आणि इमारतींचं नुकसान झालं. तीव्र वादळामुळे दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये परिणाम जाणवलाय. ओहायोमध्ये गारपीट झाली आणि वादळामुळे हजारो नागरिकांना विजेविना राहावं लागलं. या संपूर्ण प्रदेशात प्रचंड नुकसान झालं. ओहायोच्या सँडोस्की काउंटीमध्ये धान्याच्या कोठाराचं नुकसान झालं. झाडं उन्मळून पडली आणि उत्तर टोलेडोमध्ये विजेच्या तारा सुद्धा खाली पडल्या. टेक्सास, लुइजियाना, मिसिसिपी आणि ओक्लाहोमा इथे सुमारे 5,90,000 ग्राहकांकडे वीज नव्हती. उटाह आणि आयडोवाच्या सीमेला लागून असलेल्या भागासह नेवाडाच्या ग्रामीण भागावरती लाल रंगाचे क्रिकेट्स म्हणजेच कीटक आले होते. नेवाडाच्या अधिकाऱ्यांनी इशारा दिला की मॉर्मन क्रिकेट्सचा ढीग वाढल्यामुळे रस्ते प्रभावित होऊ शकतात. कीटकांनी पार्किंगची जागा आणि इतर भाग व्यापलेत. काही व्यावसायिक ते साफ करण्यासाठी लिफ्ट ब्लोअर किंवा फावडं वापरत आहेत. तीव्र वादळानंतर शुक्रवारी साफसफाई सुरू करण्यात आली आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये शेकडो घरं उद्ध्वस्त केल्यानं किमान 5 जण ठार झालेत. वाहनं फेकली गेलेत अक्षरशः आणि हजारो लोकांना विजेविना राहावं लागलंय. वादळ प्रणालीनं वायव्य ओहायोमध्ये गारा आणि संभाव्य चक्रीवादळ देखील झालं. ओहायोच्या सँडुस्की काउंटीमध्ये धान्याचं कोठार फुटलं अक्षरशः आणि झाडं उमळून पडली. तर टोलेडोमध्ये विजेच्या तारा खाली पडल्या आणि हजारो लोक विजेविना राहिले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये 108 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. 1,983 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. कोरोना बळींची भारतातली एकूण संख्या 5,31,893 वरती जाऊन पोहोचली आहे. अभिनेता आहन यो सिओप आणि कॅटोपॉप क्वीन सॅमी चेंग हाँगकाँगमधील सिम शा सुईच्या मध्यभागी असलेल्या बीव्हीएल जीएआरआयच्या नवीन स्टोअरमध्ये उद्घाटनाला उपस्थित होते आणि मे महिन्यामध्ये चेंग यांना कोविडची लागण झाली होती. तेव्हापासून कोविडचा हा त्रास सुरू आहे. या लक्षणांमुळे जुलैमधल्या दौऱ्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो अशी भीती चेंग यांना वाटते. अभिनेत्री आणि ब्रिटनच्या माजी खासदार ग्लेंडा जॅक्सन यांचं वयाच्या 87 वर्षी निधन झालं. त्यांना 2 वेळा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. अल्पशा आजारानंतर त्यांचं लंडनमधल्या घरी गुरुवारी निधन झाल्याचं जॅक्सन यांचे एजंट लिओनल लार्नर यांनी सांगितलं. त्यांनी नुकतंच द ग्रेट एस्केपरचं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. जॅक्सन यांनी 1960 आणि 70 दशकात अनेक भूमिका साकारल्या होत्या. वुमन इन लव्ह आणि अट्टॅच ऑफ क्लास साठी त्यांना 2 वेळा अकादमी पुरस्कार मिळाले होते. त्यानंतर त्या राजकारणात आल्या, संसदेत निवडून आल्या. 23 वर्ष त्या लेबर पार्टीच्या खासदार होत्या आणि पुन्हा अभिनय क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्यांनी किंग लियर मधील भूमिका साकारली. आणि इंडियाना जोन्स अँड द डायल ऑफ डेस्टिनीचा प्रीमियर लॉस एंजेलिसमध्ये झाला. यावेळी हॅरिसन फोर्ड, लॉर्ज लुकास तसंच स्टीव्हन स्पिलबर्ग आणि फोबी वॉलर ब्रिज यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ऍट वन्स मधील अभिनयासाठी आणि जवळपास 40 वर्षांपूर्वी इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम मधील अभिनयासाठी यावर्षी ऑस्कर जिंकणारा के हुआ क्वान देखील उपस्थित होता. इंडियाना जोन्स अँड द डायल ऑफ द डेस्टिनी 20 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच वेळ झाली जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये. आता इथेच थांबण्याची. नमस्कार.